भाजप तालुका महिला मोर्चा, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्थान यांच्या वतीने पुलवे नोड येथे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र या अभियानासाठी महिलांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी तालुका भाजपच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या वतीने महिलांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नव्यानेच नोंदणी केलेल्या महिलांसाठी मोफत प्रशिक्षण, तर ज्या महिलांना यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार नेते सुरेश पाटील, जनशिक्षण संस्थेचे रायगड अध्यक्ष डॉ नितीन गांधी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, ज्येष्ठ नेते शरद खारकर, वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उल्वे 2 चे अध्यक्ष विजय खरत, उल्वे 1 महिला अध्यक्ष विनिशा मुंबईकर, तालुका सरचिटणीस जयवंत देशमुख, उल्वे नोड 1 चे सरचिटणीस अमर म्हात्रे, अंकुश ठाकूर, उल्वे नोड 1 चे उपाध्यक्ष बाळाराम मुंबईकर, अनंता ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष उत्तम कोळी, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुगंधा कोळी, अनुसया घरत, समीनासाठी कल्पना ठाकूर, इंदुमती म्हात्रे, नंदा ठाकूर, जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, इंदुमती पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की आतापासून प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. अगदी अतिशय ज्वलंत असा एक प्रश्न झालेला आहे प्लास्टिकच्या पिशवी हा, आणि त्या दृष्टीने आपण किती स्वच्छता पाळली पाहिजे, किती काळजी घ्यायला पाहिजे या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलं. मी जास्त जर बोलणार नाही, मला वाटते आपल्याला सगळ्यांना समजलंय आणि म्हणून आपण सर्वांनी एक निर्णय घ्यायचा आहे, निर्धार करायचा आहे की मी आजपासून आत्तापासून प्लॅस्टिक अशा प्रकारची पिशवी किंवा कप किंवा बाटली वापरणार नाही.